नमस्कार, मी रचना विचारे. आमच्या सेलिब्रिटी लाईव्ह या खास आणि विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय की गणेशोत्सवाच्या निमित्ताने दर दिवशी रोज नवे सेलिब्रिटी तुमच्या भेटीला येत असतात. जसे मी माझ्या मनातले काही प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेत असते, गप्पा मारत असते, तसेच तुम्हीसुद्धा खरं तर त्यांच्याशी गप्पा मारत असता. आणि आज म्हणूनच पुढचा एक तासासाठी आपल्या या स्टुडिओत आहेत माझ्यासोबत अभिनेत्री स्पृहा जोशी. आपण त्यांचं स्वागत करूया. स्पृहा, हाय. तुझं महाराष्ट्रवनमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हो, थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवाच्या. मी सुरुवातीशी तर गप्पा मारणारच आहे आणि मगाशी जसं म्हटलं की माझे जे काही प्रश्न आहेत ते तर मी तिला विचारणार आहे, त्याच्याकडून उत्तरं जाणून घेणार आहे. तुमच्याही मनात असेच काही प्रश्न असतील, शंका असतील, तर तुम्ही आम्हाला त्यासाठी फोन करा. त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0226111240. स्पृहा, फोन यायला तर धडाधड सुरुवात होणारच आहे, पण त्याआधी मला वाटतं आपण आपल्या गप्पांना सुरुवात करायला हरकत नाही आहे. बाल कलाकार म्हणून रंगभूमीपासून खरं तर तुझी सुरुवात झालेली आहे आणि आता एका वेगळ्या खरं तर टप्प्यावर तू येऊन पोहोचलेली आहेस. या संपूर्ण कारकिर्दीकडे जेव्हा मागे वळून पाहतेस तेव्हा कसं वाटतं? खूप सरप्रायझिंग वाटतं. म्हणजे खरं सांगायचं तर मी कधीच कल्पना केली नव्हती की मी अभिनय क्षेत्रात करिअर करणार आहे, कारण तसा कॉन्फिडन्सच नव्हता. पण हळूहळू हौशीचं रूपांतर करिअरमध्ये होत गेलं आणि खूप छान गोष्ट आहे की योग्य वेळेला योग्य कामं मिळत गेली, चांगली कामं मिळत गेली आणि तशा छान टीम्स मिळत गेल्या, त्यामुळे काम करण्यातली गंमत टिकून राहिली आणि ती वाढतच गेली. सो आता असं वाटतं की हेच करायचं होतं खरं तर आपल्याला नेहमी. तू आता म्हणालीस की हळूहळू ते सगळं बदलत गेलं आणि काम करण्यातली गंमत सुद्धा मला वाटतं बदलत गेली, जेणेकरून डेव्हलप होत गेली आपण असं म्हटलं तर जास्त मला वाटतं की योग्य ठरेल. तर मला जरा त्या कामांबद्दल तुझ्या सांगशील. मी जेव्हा अगदी सुरुवातीला काम करायला लागले तेव्हा प्रोफेशनली माझं पहिलं नाटक होतं लहानपण देगा देवा. म्हणजे सुबक हर्बेरियमचं जे सुनील बर्वेनी प्रोजेक्ट केलं होतं त्यातलं लहानपण देगा देवामधलं एक छोटी भूमिका मी केली होती त्या नाटकात. पण त्यावेळेला मला शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, जयंत सावरकर, सचिन सुरेश, मंगेश कदम अशा सगळ्यांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि खरं तर ते 25 प्रयोग करत असताना माझ्या डोक्यात हे पक्कं झालं होतं की आपल्याला हेच, आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतंय तर ते हे आहे. आणि त्यावेळेला तरी सुद्धा कुठेतरी एक चाचपडणं होतं किंवा थोडीशी धाकधूक होती की बरोबर काय करायचं आहे, आपल्याला कामं मिळणार आहेत का, किंवा मला खूप कॉम्प्लेक्सेस होते माझ्या स्वतःबद्दल किंवा ते थोड्याफार प्रमाणात अजूनही टिकून आहेत की आपल्याला तशी फार उंची नाही, आपलं काही फार असं ग्रेट रूप नाही की आपण स्टँड आउट होऊ शकतो, असं काही त्या त्या वयामध्ये आपल्याला कायमच काही काही कॉम्प्लेक्सेस असतात. पण उगाचच असतात मे बी, पण ते जसं जसं आपण त्याच्याशी झगडत जातो तसं तसं आपल्याला आपल्या स्वतःतली काय खुबी आहे ती कळत जाते कदाचित. त्यामुळे मग हळूहळू तो आत्मविश्वास वाढत गेला. हळूहळू लहानपण देगा देवा झालं, त्याच्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिका झाली, नेव्हर माइंड नाटक झालं, मग उंच माझा झोका मालिका झाली ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. आणि त्याच्यानंतर पण एका लग्नाची तिसरी गोष्ट असेल किंवा नांदीसारखं नाटक, समुद्रासारखं नाटक किंवा आता डोंट वरी बी हॅपी, सो या सगळ्या नाटकांमधून, मालिकांमधून, चित्रपटांमधून मी काम करत राहिले आणि मजा वाढत गेली. ही जशी तू म्हणतेस की मजा वाढत गेली आणि खरं तर त्या त्या टप्प्यावर या अभिनयाने तुला सुद्धा समृद्ध खरं तर केलेलं आहे ते सगळंच मला जाणून घ्यायचं. त्या खूबी काय आहेत त्या सुद्धा जाणून घ्यायच्यात, पण त्याआधी फोन घेऊया. पुण्याहून श्रमिका बोलतात आपल्याशी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हाय स्पृहादी. हाय हाय हाय. मला असं विचारायचं होतं की तुझी गणपती बद्दलची एक लहानपणीची आठवण असेल तर शेअर करशील का? गणपती बद्दल खरं तर माझ्या सगळ्यात लक्षात राहिलेली एक गोष्ट अशी आहे की आमच्या घरी गणपती म्हटलं की खूप धामधूम असायची. अशासाठी आमच्या घरी गणपती नसतो, पण मला आठवतंय तेव्हापासून माझी आई आणि काकू गणपतीच्या ऑर्डर्स घेतात घरी मोदकांचं. अच्छा. उकडीचे मोदक. आणि मला असं वाटतं की कुठेतरी ते बघत असताना आम्ही असे, मी आणि क्षिप्रा माझी धाकटी बहीण, आम्ही म्हणजे एक वातावरण असायचं घरी की सकाळी सगळेजण लवकर उठतायत, मग एकत्र बसतायत, आजी, मावशी, आई, काकू सगळ्यासाठी एकत्र मिळून ते सगळं चालू आहे घरात धामधूम. आणि जवळपास 500 ते 550 मोदक ह्या 3 बायका मिळून करायच्या घरी. आणि त्याला आम्ही असंच आपला एक खारीचा वाटा म्हणून मदत करायचो. तेव्हा त्याचं सगळ्याचं महत्त्व कळलं नाही,
की हे काय आहे, कशासाठी करताय त्या बायका, मला तेव्हा कळायचं नाही. पण आता मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की माझ्या आई आणि काकूने ही अशी छोटी छोटी सुरुवात करून 50 वर्षाच्या आहेत आता त्या दोघी, पण ह्यातनं त्यांनी जो आत्मविश्वास कमवलाय त्यातनं त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केलाय होम प्रोडक्टचा. सो कुठेतरी ही जी सगळी गंमत होती आणि सगळ्यात पलीकडे त्याच्या जाऊन मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना सतत एकमेकांना भेटायला खूप आवडतं. ग्रेट. आमची जी फॅमिली आहे आम्ही खूप घट्ट बांधले होत एकमेकांची, तर या ना त्या निमित्ताने काहीतरी कारण काढून एकमेकांना भेटणं आणि एकमेकांच्या घरी जाणं हे मला वाटतं या सगळ्या सणांची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सण एन्जॉय करते, सण एन्जॉय कर. जाणून घेऊयाच, पण त्याआधी पुन्हा फोन घेऊया. नवी मुंबईहून अनंत बोलतात आपल्याशी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हाय सुहा. हाय. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी बर्थडे. आणि मला हॅपी बर्थडे म्हणालात का तुम्ही? हा, हॅपी बर्थडे मला म्हणाले का ते? हो 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 हो. बरं, पण माझा नाही आज वाढदिवस, तुम्ही सगळ्यात पहिले आहात मला यंदा विश करणारे. एक तर त्यांनी तुला आधीच शुभेच्छा दिल्यात किंवा नंतरच्या उशिरा झाल्यात म्हणून? नाही, आपण त्यांना ग्रेस मार्क्स देऊया. सॉरी, हरकत नाही, आनंद बोला. असो, माय बॅड. माझा प्रश्न असा आहे की एका लग्नाची तिसरी गोष्ट मी रिलिजियसली फॉलो करायचो आणि मला विचारायचं अशी कुठली डेली सोप जिथे जी आम्हाला रोज बघायला मिळेल, आठवड्यातले 6 दिवस तरी ऍडजस्ट बघायला मिळेल, अशी येत्या फ्युचर मध्ये येणार आहे का? बर. नाही, आत्ता सध्या तरी मी डेली सोप करत नाही आहे, कारण मी माझ्या नाटकामध्ये खूप बिझी आहे आणि मी ते खूप जास्त मनापासून एन्जॉय करते. म्हणजे डोंट वरी बी हॅपी हे जे आत्ता आमचं नाटक चालू आहे त्याचा आम्ही जवळपास महिन्याला 15 प्रयोग करतोय आणि खूप टाईट शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये चित्रपटाचं शूटिंग, त्याची कामं, प्रमोशन, गेल्या महिन्यात लॉस्ट अँड फाउंड नावाची माझी फिल्म रिलीज झाली. सो ही सगळी कामं खूप चालली आहेत आणि मला आत्ता तरी याच्यात खूप गंमत येते, त्यामुळे लगेच आत्ता काही दिवसांमध्ये तरी मी करणार नाही आहे सिरियल. पण येस, काही आणखीन महिने, काही आणखीन 1-2 वर्षांनंतर नक्की विचार. तू आता लॉस्ट अँड फाउंड या फिल्मचा खरं तर उल्लेख केलास, मला त्याबद्दल सुद्धा खरं तर जाणायला आवडेल. लॉस्ट अँड फाउंड ही आमच्यासाठी खूप महत्वाची फिल्म होती, कारण एकतर मी आणि सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्रानंतर जवळपास 6 वर्षांनी एकत्र काम केलं पहिल्यांदा आणि तेव्हा आम्ही भाऊ बहीण होतो, इथं आम्ही हिरो हिरोईन झालो होतो. सो पहिल्यांदा सिद्धू बरोबर काम करण्याची, फुल लेंथ काम करण्याची मला संधी मिळाली होती. एका लग्नाची तिसरी गोष्ट नंतर डॉक्टर मोहन आगाशे पुन्हा या चित्रपटात होते आणि एक फार छान मेसेज होता चित्रपटाचा. कुठेही तो उपदेश नव्हता, पण गंमत करता करता एक छान मेसेज होता की आपल्याला कुणीतरी बोलायला हवं असतं आणि कदाचित अनोळखी लोक तो आपले पण आपल्याला देऊ शकतात, त्यामुळे असा एक सुंदर मेसेज घेऊन ही फिल्म झाली. निश्चितच. आपल्याला आणखीन एक फोन आलाय सोलापूरहून, आपल्याशी अनंत पवार बोलतात. बोला. पांडुरंग पवार बोलतात, बोला, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की, नमस्ते मॅडम. नमस्ते, बोला. मग तेच, आतापर्यंत मी तुमचे चित्रपट पाहिलेले नाही, मग आता तुमचे कोणकोणते चित्रपट मराठी चित्रपट आहेत, चित्रपटाच्या तुमचा माहिती सांगता. आता यानंतर कोणते चित्रपट येत आहेत आगामी? काय मला खूप इच्छा होती आहे सगळं एकदम सांगून टाकायची, पण मी आत्ता सांगू नाही शकणार. मी आत्ता एका खूप छान चित्रपटाचं काम करते आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि लवकरच येत्या काही दिवसात आपल्याला त्याबद्दल कळेलच, पण आत्ता लगेचच मी त्याबद्दल सांगू नाही शकणार. कोल्हापूरहून सुद्धा फोन आहे आपल्याला, तोही घेऊया. कोल्हापूरहून आपल्याशी मोरेश्वर पुजारी बोलतायत, बोला मोरेश्वर. हा स्पृहाताई, नमस्कार. मी नरसोबावाडी पुजारी बोलतो, कोल्हापूर. तर मला असं विचारायचं आहे की बॉलिवूडमध्ये जर तुम्हाला एखादी फिल्म लीड रोलमध्ये मिळाली तर तुम्हाला आम्हाला बघायला मिळेल का बॉलिवूडमध्ये? म्हणजे आमची इच्छा आहे की मराठी बरोबर तुम्ही हिंदीतही काम करावं म्हणून. वा वा, थँक्यू सो मच. मला खूपच आवडेल, का नाही आवडणार, कारण आपण प्रत्येक वेळेला नवे नवे ॲव्हेन्यू शोधायचा प्रयत्न करत असतो स्वतःसाठी आणि एक अभिनेता किंवा अभिनेत्री ही तर कायम स्वतःला चॅलेंज करत असते प्रत्येक भूमिकेतनं किंवा निदान तसा प्रयत्न तरी करत असते. तर यानिमित्ताने समजा अशा एखाद्या पद्धतीचं एक वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं, एक भूमिका मिळाली, तर मला ती नक्की करायला आवडेल आणि प्लीज तशा तुमच्या शुभेच्छा माझ्या बरोबर सतत राहू दे. तू आता म्हणालीस की तुला बॉलिवूडमध्ये सुद्धा जर संधी मिळाली तर अर्थातच तिथेही जायला आवडेल, कारण कुठल्याही कलाकाराचं मला वाटतं ते स्वप्न असतं की एक बॉलिवूडची फिल्म, मग अजून थोडं पुढे गेले की हॉलिवूड अर्थातच. आणि आपण तो टप्पा बघतोय की बरेचसे आर्टिस्ट आपल्याला तिथपर्यंत पोहोचलेले खरं तर पाहायला मिळतात आणि आता ती बंधनं राहिलेलीच नाहीयेत की मराठी कलाकारांनी आता सातासमुद्र पार जायचं
जायचं नाही, कारण आपण आपली नाटकं किंवा मराठी सिनेमे सुद्धा पाहतोय की अगदी ते साता समुद्रापार खरं तर गेलेत. आणि आमच्या पण शुभेच्छा आहेत तुला, आम्हालाही आवडेल कधीतरी आमच्याही हा इंटरव्ह्यू लक्षात राहील की महाराष्ट्रवंशी बोलता बोलता स्पृहाला बॉलिवूडची सुद्धा संधी आली. स्पृहा, अनेक भूमिका तू केल्या आहेस, मालिकांमध्ये तू काम केलेस, नाटकांमध्ये काम केलेस, सिनेमांमध्ये, या तीन पैकी हा खूप कॉमन खरं तर प्रश्न आहे, पण कशात जास्त रमते स्पृहा? मला ना खरं तर खूप डिपेंड करतं की माझ्यासोबत काम कोण करतंय, म्हणजे माझ्यासोबतची टीम काय आहे ह्याच्यावरती ते खूप डिपेंडंट असतं. कारण तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपलं काम एन्जॉय करतो. त्यामुळे नाटक असेल तर त्याची म्हणून एक गंमत आहे, सिनेमा असेल तर त्या माध्यमाची एक गंमत आहे, मालिकेची एक गंमत आहे. आणि या प्रत्येक माध्यमाचे जसे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत तसे काही काही वीक पॉईंट सुद्धा आहेत. पर्सनली बघायला गेलं तर मात्र मला सगळ्यात जास्त नाटक आवडतं, कारण फायनली आपण किती म्हटलं तरी ते लाईव्ह असतं, त्यामुळे प्रेक्षकांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात, त्यांचं आवडणं, त्यांची नावड, हे सगळं मला त्या क्षणी त्या वेळेला कळत असतं. आणि तो जो रिस्पॉन्स असतो किंवा ती जी एनर्जी असते ती खूप काळ पुरते. अगदी खरं. आपल्याला आणखी एक फोन आलाय, पुण्याहून आपल्याशी दादासाहेब बोलतायत. बोला दादासाहेब, प्रश्न विचारा. ताईंना माझा नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. ताईंना माझा नमस्कार, कारण माझ्या दोन मुली आहे, एक वैष्णवी आणि लक्ष्मी म्हणून. नुकताच आता लक्ष्मी आणि वैष्णवी. बर बर बर. नुकताच सैराट चित्रपट येऊन गेला ना एप्रिल मध्ये, तर ते रेपू पाटीलनं जसं काम केलं ना, तिला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नव्हती नाटकाची, नाटकाची किंवा सिनेमाची. तसंच म्हणजे आम्हाला व्हायचंय माझ्या दोन मुली, तेव्हा काही ताई पण मला टिप्स पाहिजे काही. अभिनय क्षेत्रात त्या दोघींना सुद्धा खरं तर टिप द्यायला मी खूप लहान आहे, कारण माझं करिअर सुद्धा असं काही खूप काळाचं करिअर नाही आहे, म्हणजे तितकी मी मोठी नाही आहे. पण मला एक नक्की माहिती आहे की या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला तुमची पॅशन असणं फार गरजेचं आहे. म्हणजे कोणाला तरी वाटतंय आणि म्हणून आपण जातोय या क्षेत्रामध्ये, का आपल्या स्वतःला वाटतंय म्हणून आपण या क्षेत्रामध्ये येतोय, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण वरवर बघताना आपल्याला फार छान छान दिसतं, ग्लॅमराइज्ड इथलं वातावरण फक्त दिसतं, पण त्याच्या मागे जे अनेक कष्ट आहेत ते कुठेतरी आपण थोडेसे मागे ठेवतो हा विचार करताना. तर मला असं वाटतं की त्याचा विचार आधी करून मग ज्याला ती खरोखरच मनापासून आवडेल त्यांनी यावंच की. अगदी खऱ्या. याबद्दल सुद्धा मला खरं तर तुझे विचार जाणून घ्यायचे स्पृहा, पण पुन्हा एकदा फोन घेऊया. कल्याणहून आपल्याशी रोहन बोलतायत. बोला रोहन. हॅलो. हा बोला. हा मला मला माझा नमस्कार पहिले ताईंना. नमस्कार. हा ताई, ऍक्च्युली तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे काय आलात तुम्ही? मी जसं मगाशी म्हटलं की माझं हे कधीच प्लॅन नव्हतं की मला ऍक्ट्रेस व्हायचंय. इनफॅक्ट मी ग्रॅज्युएट झाले आणि माझ्या बाबांची अशी खूप इच्छा होती की मी UPSC करावं. हो. त्यामुळे मी एक 1.5 वर्ष UPSCचा अभ्यास केलाय बाकायदा. आणि तेव्हा कुठेतरी ना जसं मी म्हटलं की स्वतःशी सुद्धा तो झगडा चालू होता, काम येत होतं. मी कॉलेजमध्ये असतानाच अग्निहोत्र नावाची मालिका केली होती, मायबाप नावाची फिल्म केली होती. ही सगळी प्रोफेशनली एकीकडे कामं चालू होती, पण तरीसुद्धा करिअर म्हणून मी या क्षेत्रात उभी राहीन का नाही पाय रोवून हे मला माहिती नव्हतं, किंवा मला तो अंदाज येत नव्हता, त्यामुळे मी चाचपडत होते. पण मला असं वाटतं की वेळ असते ना ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीला उत्तर देते. आणि जसं मगाशी मी तुला म्हटलं की लहानपण देगा देवाचे 25 प्रयोग करता करता मला हे रिअलाईज झालं की आपल्याला सगळ्यात जर का जास्त काही आवडत असेल तर ते हे आहे, आपल्याला परफॉर्म करायला आवडतं लोकांसमोर. त्यामुळे आपण त्याकडे थोडंसं आणखीन लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मी बाबांशी बोलले की मला नाही वाटत मी UPSC करावं, मी हे क्षेत्र पुढं परस्यू करेन. पण बरं झालं तू UPSC गेली नाहीस आणि तू अभिनय क्षेत्रात आली, जेणेकरून आम्हाला तुझ्याशी अशा छान छान गप्पा मारायला मिळतात. आणि तुझा योग्य असा खरं तर उत्तम अभिनय सुद्धा आम्हाला खरं तर वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहायला मिळतोय. आपल्याला सांगलीहून सुद्धा फोन आलाय, बघूया कोण बोलतंय आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा सुदर्शन बोला. हा हा बोलतोय तुम्ही. हा बोला. मी मॅडमशी माझा प्रश्न म्हणजे असा होता. हो, बोला बोला. मला मराठी चित्रपटामध्ये जसं आमिर खान हॉलिवूडमध्ये बॉलिवूडमध्ये आमिर खान जसा परफेक्टनिस्ट ऍक्ट्रेस आहे, असे मॅडम देखील मला मराठी चित्रपटामध्ये एक परफेक्टनिस्ट अभिनेत्री वाटते. थँक्यू. मी त्याला सांगलीमध्ये भेटल्यानंतर मी त्यांना पत्र लिहिलं होतं
त्यांना भेटलो होतं आणि सांगितलं की एका लग्नाची श्रीपूरच्या प्रमोशनला आले होते, त्यावेळी त्यांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी मला उत्तर दिलं नाही, ते उत्तर दिलं नसेल त्यांच्या कामातून, नो प्रॉब्लेम, परंतु त्यांनी द्यावं ते या माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या परफेक्टनिस्ट अभिनेत्री मराठी चित्रपटामध्ये मला वाटतात, तर त्यांनी सिलेक्टिव्ह पिक्चरच करावेत. आमिर खान सारखंच तिने एक सिलेक्टिव्ह पिक्चर करावं असं त्यांना माझं एक, मी वकील असल्यामुळं आणि मला या क्षेत्राची आवड असल्यामुळे चालला. धन्यवाद. मला तुमची जी सूचना आहे ती मनापासून आवडली. मुळात तुम्हाला हे मला कौतुक सांगावंसं वाटलं ह्याबद्दलच मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. पहिल्यांदा थँक्यू सो मच या कॉम्प्लिमेंटबद्दल. दोन गोष्टी, एक तर पहिली गोष्ट, कदाचित तुमच्या पत्राला उत्तर द्यायचं राहून गेलं असेल त्याबद्दल मनापासून सॉरी. पण खरोखरच शेड्यूल प्रचंड टाईट असल्यामुळे प्रत्येक पत्राला, प्रत्येक मेसेजला पर्सनली उत्तर देणं नाही शक्य होत. सो ही माझ्या कामाचा भाग असल्यामुळे ती माझी अडचण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा खूप महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला खरं तर, की चूजी राहून काम घ्या. सो डेफिनेटली मी आज तुम्हाला इथनं सांगते की जास्तीत जास्त ते फॉलो करण्याचा मी प्रयत्न करेन. पण काही काही वेळेला असं होतं की व्यवसायाच्या म्हणून काही मर्यादा असतात, त्यामुळे तुमच्या सिलेक्शनवरती सुद्धा काही मर्यादा येऊ शकतात. बरोबर. त्यामुळे ज्या प्रत्येकच कलाकाराला असं वाटत असतं की आपण उत्तम काम करावं किंवा आपण उत्तमच चित्रपट करावेत, आणि जे कलाकार मन लावून 18-18 तास काम करत असतात त्यांना कधीच असं वाटत नाही की आपली वाईट भूमिका प्रेक्षकांसमोर यावी. त्यामुळे व्यवसायाच्या म्हणून ज्या काही मर्यादा असतात त्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही काम करत असतो, आणि डेफिनेटली त्यात ते जास्तीत जास्त 100% चांगलं करण्याचा आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करत असतो. निश्चितपणे. स्पृहा, आपल्याला आणखीन एक फोन आलाय, तो घेऊया. कोल्हापूरहून आपल्याशी रणजित बोलतायत. बोला रणजित. हा मॅडम नमस्कार. नमस्कार. हा स्पृहा मॅडम नमस्कार. नमस्कार. बोला. हा मॅडम, तुम्ही मला ऍज अ ह्युमन ह्युमिंग बिईंग म्हणून मला तुम्ही खूप इन्स्पायर करता. थँक्यू. आणि तुम्ही मराठी चित्रपटामध्ये ऍज अ गीतकार म्हणून कधी डेब्यू केला हा माझा प्रश्न आहे. खर तर ना, मी जेव्हा एक साधारण 11वी-12वीत होते तेव्हा वर्षा भावे आणि कमलेश भडकमकर ही दोन माणसं माझ्या आयुष्यात होतीच मी लहान असल्यापासून. तर आम्ही कलांगण नावाच्या संस्थेसाठी खूप कार्यक्रम करायचो किंवा वर्कशॉप्स असायचे आमची, मजा करायचो. तर पहिल्यांदा कमलेश दादांनी माझ्या हे डोक्यात घातलं की मला गाणं लिहिता येऊ शकतं. आणि मयुरेश माडगावकर नावाचा माझा मित्र आहे ज्याच्याबरोबर आम्ही एक पाऊस कधीचा नावाचा कार्यक्रम केला, सो त्याच्यासाठी मी माझं पहिलं गाणं लिहिलं. मन होई ओले चिंब सर येता अशी धुंद असं ते गाणं होतं. पण चित्रपटांमध्ये पहिल्यांदा मी बावरे प्रेम हे नावाचा चित्रपट होता जो अजय नाईकनी डिरेक्ट केला होता आणि सिद्धार्थ चांदेकर त्याच्यात होता आणि उर्मिला कानिटकर होती. सो त्याचं टायटल सॉंग जे होतं बावरे प्रेम हे बावरी प्रीतही ते मी लिहिलं होतं. क्या बात आहे. मला वाटतं की अशा कविता सुद्धा आत्ता तुझ्याकडे असतीलच, त्या सुद्धा जाणून घ्यायच्या. पण पुन्हा एकदा फोन आलाय. संगमनेरहून नंदकिशोर बोलतात आपल्याशी. बोला नंदकिशोर. हॅलो. हा नंदकिशोर बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज नंदकिशोर बंद करा आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम, म्हटलं तुम्ही युपीएससीचा अभ्यास केलाय, थोडी मला त्याच्यावर माहिती देत आहे. युपीएससीचा तू अभ्यास केला होतास त्याची आता त्यांना माहिती हवी आहे. मला असं वाटतं की मी फार चुकीचा सोर्स आहे ती माहिती देण्याचा, कारण मी अशी व्यक्ती आहे जिने तो त्याचं पुढे काही केलेलं नाही आहे. पण आपल्याकडे युपीएससीचं ट्रेनिंग देणाऱ्या अनेक चांगल्या चांगल्या संस्था आहेत. पुण्याला यशदा नावाची संस्था आहे किंवा मुंबईला सुद्धा आपल्या राज्य शासनाची खूप चांगली संस्था आहे. अनेक प्रायव्हेट क्लासेस आहेत, स्टडी सर्कल असेल किंवा चाणक्य मंडल परिवार असेल, असे अनेक क्लासेस आहेत जे फार चांगल्या पद्धतीने मुलांना ट्रेन करतात या UPSC MPSC साठी. आणि हे खूप सुंदर करिअर आहे. माझी मानसिकता त्या करिअरमध्ये जाऊन बसण्याची नव्हती. बरोबर. म्हणून मी ते पूर्ण करू शकले नाही. पण ज्यांची तशी मानसिकता असेल किंवा ज्यांना खरोखरच काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करायची इच्छा असेल त्यांनी नक्की 10वीनंतर रिलिजियसली हे फॉलो करावं, छान अभ्यास करावा आणि IAS IFS ऑफिसर व्हावं. निश्चितपणे. क्षमा बोलतात आता आपल्याशी अंबरनाथहून. बोला क्षमा, तुमचा प्रश्न विचारा. हा, तुम्हा दोघींना नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, म्हणजे पहिली गोष्ट तर मला यांचं खूप कौतुक वाटतं की सगळं सांभाळून आणि आता त्या नाटकांसाठी एवढा वेळ देऊन सतत नाटकामध्ये सध्या आहेत त्या. पण घरातलं आणि सगळं सांभाळून त्यांना कसं जमतं एवढं पाठांतर करणं नाटकात, कारण डायलॉग सगळे
तुम्ही आपण जनरली सगळे लाईव्ह असतात तर त्यावेळेला एवढे सगळे डायलॉग जे आपण बोलतो आणि अभिनय करतो हे कसं जमवतात तसं त्या. खर तर त्यांनी दोन प्रश्न विचारलेत एकत्र. सो मी आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की घरातले कसा काय सपोर्ट करतात आणि त्याचा कसा परिणाम होतो तुमच्या कामावरती. मला असं वाटतं तुमच्या घरातले समजा तुमच्या कामाला घेऊन पॉझिटिव्ह असतील तर ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि खूप उत्तेजन देणारी तुम्हाला गोष्ट असते व्यक्ती म्हणून. माझ्या आई बाबांनी कायमच माझ्या करिअरला सपोर्ट केला. ऑल्दो त्यांना पसंत नव्हतं मी हे करिअर घेणं, ह्याच्या म्हणजे या क्षेत्रामध्ये मी करिअर करणं त्यांना फारसं पसंत नव्हतं, पण तरीसुद्धा जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला अभिनय क्षेत्रात यायचं आहे त्यानंतर त्यांनी एकाही शब्दाने मला कधीही टोकलं नाही. ते कायम माझं शेड्यूल, माझं खाणं पिणं, माझं डाएट, उशिरा घरी येणं, पुन्हा कधीतरी घरातनं निघून जाणं, माझे दौरे, ह्या सगळ्याशी ॲडजस्ट करत राहिले आणि खूप छान पद्धतीने त्यांनी ते स्वीकारलं. दोन वर्षांत आता माझ्या लग्नाला या नोव्हेंबरमध्ये 2 वर्ष होतील, बट फॉर्च्युनेटली मला सासरेही असं मिळालंय आणि सासू सासरे इतके छान सपोर्टिव्ह मिळालेत की ते सुद्धा आय होप माझ्या सासूबाई हा कार्यक्रम आत्ता ऐकत असतील तर त्यांना मी हे नॉर्मली कधी असं समोरासमोर बोलायची वेळ येत नाही पण थँक्यू आई कारण तुझ्यामुळे मी खूप करू शकते कारण मी घरदार सांभाळून काही करण्यापेक्षा घरदार मला सांभाळते म्हणून ते आत्ता पॉसिबल होतं आणि ऑब्व्हियसली माझा नवरासुद्धा या सगळ्यामध्ये खूप जास्त सपोर्टिव्ह आहे आणि त्याला हे माहिती आहे की मी हे केलं नाही तर मी तितकी खुश राहणार नाही त्यामुळे इतका समजूतदार तो आहे. सो आय थिंक या गोष्टी खूप सोप्या करतात. अगदी खरं आहे. मला वाटतं की आज जे जे हा कार्यक्रम पाहत असतील आणि ते भले कुठल्या वेगळ्या फील्डचे असतील तर ते निश्चितपणे ही गोष्ट मान्य करतील की घरांच्या म्हणजे कुटुंबियांच्या सपोर्ट शिवाय तुम्ही कधी स्टँड होऊ शकत नाही. खरं तर किंवा स्टँड होऊही शकतो पण आपण खुश नाही राहू शकत. अगदी खरं, अगदी खरं. स्पृहा तुझ्याशी अशाच मनमोकळ्या गप्पा पुढेही सुरू ठेवायच्या आहेत पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. येस, छोटासा एक ब्रेक घेऊया. सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय अभिनेत्री स्पृहा जोशीची आणि आता अदिती म्हणून एक फोन आलाय आपल्याला. बोला अदिती. नमस्कार. नमस्कार. तुम्हा दोघींनी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. तुम्हालाही. मला खरं तर हे सांगायचं होतं की मी स्पृहा जोशी म्हणजे तुमच्या सगळ्या मालिका बघितल्यात झी मराठीवर वगैरे ज्याही आहे त्या मला खूप आवडल्या. आणखीन तुम्ही असंच काम करत राहा जे आम्हाला आवडतं. मी मला म्हणजे माहिती आहे की तुम्ही कविता सुद्धा करता तर तुमची एखादी आवडती कविता जर का तुम्ही म्हणजे गणेश उत्सवाच्या निमित्ताने आमच्यासाठी म्हणाली प्रेक्षकांसाठी तर नक्कीच आवडेल. मला खरं तर ना आधी प्रेक्षकांचं खूप कौतुक करायचंय स्पृहा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून. हे मला खरंच सांगायचं ते म्हणजे की अनेकदा जनमानसाच्या जे मनातले प्रश्न असतात ना ते अँकर म्हणून आम्ही विचारत असतो पण आता अँकरच्या मनात नेमके काय प्रश्न आहेत ते प्रेक्षकांना ओळखायला लागलेले. येस, मी ऐकवते. इनफॅक्ट आज मी असं ठरवलं होतं की मी काहीतरी नवीन ऐकवेन त्यामुळे मी लोपामुद्रा किंवा चांदण चुरा या दोन पुस्तकांच्या व्यतिरिक्त एक नवी कविता ऐकवते. आदिती, ही मला खूप आवडणारी माझी कविता आहे. अलगद पावलांनी नको तोलूस आभाळ. अलगद पावलांनी नको तोलूस आभाळ. नको कालच्या चुकांची आज वर्दी रानोमाळ. नको कालच्या चुकांची आज वर्दी रानोमाळ. तुझे माझे गुपित हे नको मोगऱ्याला सांगू. तुझे माझे गुपित हे नको मोगऱ्याला सांगू. गंध ओल्या शपथात नको वेड्या पुन्हा रंगू. नको घेऊ पुन्हा शोध डोहा तल्या चांदण्याचा. नको घेऊ पुन्हा शोध डोहा तल्या चांदण्याचा. नको तोच खेळ खेळू तुटलेले सांधण्याचा. शोधू नको मला पुन्हा जुन्या कवितेच्या मागे. शोधू नको मला पुन्हा जुन्या कवितेच्या मागे. तुझ्या तल्या खऱ्या तुला नको करू पुन्हा जागे. तुझ्या तल्या खऱ्या पुन्हा नको करू पुन्हा जागे. मी तुला खरं तर कवितेबद्दल विचारणारच होते कारण लोपामुद्रा आणि चांदण चुराचं आम्ही खूप कौतुक सुद्धा ऐकतोय तर मला त्याबद्दल थोडं सांगशील.
मला कविता करायची अतिशय आवड निर्माण झाली जेव्हा मी 9वीत होते आणि बालश्री पुरस्काराच्या निमित्ताने मी पहिल्यांदा कविता केली आणि मग असं वाटलं की अरे आपल्याला हे येतंय, हे जमतंय. आणि माझा स्वभाव असा आहे की एक नवं काहीतरी मिळालं ना की मला खूप एक्साइटमेंट वाटायला लागतं त्याबद्दल. त्या एक्साइटमेंटमध्ये मग मी खूप छान वाचन केलं, लिहित गेले मला जे वाटेल ते, आणि नशिबाने खूप छान छान माणसं भेटली. म्हणजे कविवर्य शंकर वैद्य, अरुणाताई ढेरे किंवा नलेश पाटील, किशोर कदम, अरुण म्हात्रे, ही सगळी माणसं इतकी छान वेळेला भेटली आणि त्यांनी ना खूप बेस पक्का करून टाकला माझा की काय वाचायला पाहिजे, कसं वाचायला पाहिजे, कविता समजून कशी घ्यायची, ती कशी मुरवायची आणि खरं तर कुठं थांबायला पाहिजे कविता लिहिताना. की वैद्य सर मला फार छान म्हणाले होते की तुला लिहिता येतं ही चांगली गोष्ट आहे पण आता कुठे थांबायला पाहिजे तेही कळलं पाहिजे. अगदी खरं. कारण आत्ताच वेळ वाचन करण्याची खूप जास्त आणि शब्द खूप स्वतःकडे घेणे, शब्द संग्रह साठवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मग मी झपाटल्यासारख्या खूप कविता वाचून काढल्या वेगवेगळ्या कवींच्या आणि मग मात्र मला ती पॅशन निर्माण झाली. आणि हळूहळू ते करत असतानाच मग एसवायला असताना चांदणचुरा आला, आत्ता 2 वर्षांपूर्वी लोपामुद्रा काव्यसंग्रह आला आणि जो लोकांना आवडतोय याचा मला खूप आनंद आहे या गोष्टीत. हा काव्य संग्रहाच्या पलीकडे सुद्धा स्पृह आहे. कविता आणि गाण्यांचा एक वेगळा कार्यक्रम सुद्धा खरं तर तुझा सुरू आहे, त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे. पण एक फोन आला तो घेऊया. यवतमाळहून निशांत बोलतात आपल्याशी. बोला निशांत. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. आगामी तुमची कोणती मालिका झी मराठी आहे का? येणार आहे का? नाही. निशांत, मी मगाशीच खरं तर या प्रश्नाचं उत्तर दिलं की इतक्यात तरी आत्ता कुठल्या मालिकेचा विचार नाही आहे. पण डोंट वरी बी हॅपी सारखं नाटक आहे किंवा काही आगामी फिल्म्स आहेत ज्याच्यातनं आपण नक्की भेटत राहूया. स्पृह, आता जसं मी तुला म्हटलं की लोपामुद्रा आणि चांदणचुरा या कविता संग्रहाबद्दल जसं आता तू आम्हाला सांगितलंस, आता तुझं सनविवी हा एक कार्यक्रम सुद्धा खरं तर खूप पॉप्युलर होतोय. तू किशोर कौशल इनामदार सोबत तो कार्यक्रम करतेस, माझा अत्यंत आवडता संगीतकार आहे कौशल, त्याबद्दल सांगशील थोडंसं. खरं तर सनविवी म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपण आता पत्र लिहित नाही एकमेकांना, पण आमचा जो कार्यक्रम आहे तो त्या पत्रासारखाच अतिशय अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आहे जिथे कोणती स्क्रिप्ट नाही आहे पण आम्ही एकमेकांशी गप्पा मारत मारत एकमेकांची गाणी कविता सादर करत करत काही किस्से काही गमती जमती असं लोकांना ऐकवतो. यामध्ये तुम्हाला तुम्ही जी नेहमी गाणी ऐकता नेहमी कार्यक्रमांमध्ये ती ऐकायला नाही मिळणार. अच्छा. म्हणजे खूप काळापासून आपल्या मनात रुंजी घालणारी जी भावगीतं आहेत जी खरं तर आपण मराठी माणूस आहे नेहमी नॉस्टॅल्जिक असतो, सो त्यांना जुनी गाणी एक तो नॉस्टॅल्जिया हे सगळं खूप जास्त आवडतं. पण त्याच्या जोडीने नवंही काहीतरी घडतं आहे आणि ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कारण आज रेडिओवरनं ती तुमच्यापर्यंत येत नाहीत गाणी तितक्या प्रमाणात. बरोबर. किंवा इव्हेंट्समध्ये नाही वाजत अशी गाणी कारण त्याच्यावरती नाच नाही करतात. अगदी खरं. आणि ती एंटरटेनमेंटसाठीची गाणी नाही आहेत तर ती तुमच्यातली क्वालिटी तुम्हाला पुन्हा एकदा शोधायला लावणारी अशी गाणी आणि कविता आहेत. पण हे जे मी ज्या पद्धतीने बोलते तितकं बोजड काहीच नाही आहे कारण 1.5-2 तास तुमचे कसे जातील हे तुम्हाला कळणार नाही. हा एक वेगळा प्रयोग करायचा मी आणि कौशल दादांनी प्रयत्न केलाय. खरं तर असं काहीतरी काहीतरी करत राहणं ही आम्हा सगळ्याच कलाकारांची गरज आहे. अगदी खरं. कारण नाहीतर आपण आपल्याच रुटीनमध्ये इतके अडकतो आणि इतके बोर होतो की स्वतःला फ्रेशन अप करण्यासाठी या अशा गोष्टी फार मदत. आणि खरं तर तुम्हाला अशा खूप वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहणं हे आमच्यासाठी पण तितकंच खरं तर खूप प्रेशियस असतं. आम्हाला एक फ्रेशनेस त्यातून मिळतो. दुसरं तुला सांगू का की प्रत्येकच वेळेला मी सगळ्या प्रेक्षकांशी कनेक्ट नाही करू शकत. कारण पर्सनल जसं मगाशी आता त्या पत्राला मी उत्तर नाही देऊ शकले पण कदाचित मी या कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांच्या आणखीन जवळ जाईल. ज्या ठिकाणी डोंट वरी बी हॅपी चे प्रयोग नाही होत आहेत त्या ठिकाणी कदाचित सनविवीचा प्रयोग. बरोबर. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही आणखी एक नवी संधी आहे माझ्या प्रेक्षकांपर्यंत. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्पृहा ही तुम्हाला भेटत राहील. अगदी खरे. आता सुद्धा आपल्याला भेटायचं आहे कारण कराडहून आपल्याला अनंत मानेंचा फोन आलाय. बोला. हॅलो. नमस्कार. हा अशोकजी बोला. हा अशोक माने. अशोक माने. बोला. मॅडम तुमचं रमाबाईंच्या जीवनावरती जशी मालिका आलेली होती तशी परत काय एखादी मालिका भविष्यात? मला वाटतं मालिकांमध्ये लोकांना
मला बघायला आवडतंय खूप असं एकूण त्या फोन्सवर दिसतंय, पण मी स्वतःसाठी काही वेगळी माध्यमं ट्राय करते आहे. कारण खरं सांगू का, मी एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट या सलग 3 डेली सोप्स एका मागोमाग एक केल्या. हो, सो कुठेतरी तुम्ही थकता, बरोबर, त्या माध्यमालाही थकता, त्यामुळे कुठेतरी तो एक पॉज घेणं फार गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की फुल स्टॉप घेण्यापेक्षा पॉज घेणं कधीच अगदी खरं. त्यामुळे कदाचित आणखीन 2 वर्षांनी जेव्हा मी पुन्हा एकदा एखादी मालिका करेन तेव्हा तुम्हालाच ती बघायला आणखीन मजा येईल. कारण नाहीतर सवयीचा होऊन जातो चेहरा आणि त्याचा कंटाळा येण्याची शक्यता असते. सो हा पॉज आपल्या सगळ्यांसाठीच खूप चांगला आहे असं मला वाटतं. पण सुरुवात तू एवढी गोड आहेस की लोक तुला अजिबात कंटाळणार नाही. थँक्यू. आपल्याला आणखी एक फोन आलाय, तो सुद्धा आपण घेऊया. पनवेलहून विद्या बोलतात आपल्याशी. बोला विद्या, प्रश्न विचारा. नमस्कार दोघींनाही. नमस्कार. हा मी स्पृहा तुझ्या खूप फॅन आहे मी. थँक्यू. मला तुझे उमा बंड अजूनही आठवते. आणि माझा प्रश्न असा आहे की स्पृहा जोशीला कोण भावतं, अभिनेत्री स्पृहा जोशी की कवयित्री स्पृहा जोशी, असा माझा प्रश्न आहे. वा, खूप कठीण प्रश्न आहे. म्हणजे खर तर याचं उत्तर देणं खूप कठीण आहे. मला या दोन्ही गोष्टी खूप मनापासून आवडतात आणि बऱ्याचदा असं होतं की या गोष्टी खूप हँड इन हँड जातात. म्हणजे असं म्हणूया, मी या प्रश्नाचं उत्तर असं देईन की अभिनेत्री आणि कवयित्री असण्यापेक्षा मी एक कलाकार आहे ह्याचा मला जास्त आनंद आहे. आणि आणखीन आणखीन परिपूर्ण कलाकार होण्याकडे माझे प्रयत्न चालू आहेत. सो असं नाही, ग्रेडेशन करण्यापेक्षा मी त्या दोन्हीचा समन्वय साधण्याचा कुठेतरी प्रयत्न करते. निश्चितपणे. आपल्याला आणखी एक फोन आलाय, कोल्हापूरहून इजार बोलतात आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि इजार तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हाय मॅडम, मी दुसरी मॅडम एक प्रश्न विचारतो की तुम्ही एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढ्या शूटिंग मीटिंग वस्तू असता वगैरे कशा करता, काय काय कसं करता? हॅलो. हा इजार, तुमचा प्रश्न पुन्हा विचाराल. मी जोशी मॅडम असा प्रश्न विचारतो की एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये शूटिंग मध्ये व्यस्त असता या कविता वगैरे कशा करता तुम्ही? कवितांसाठी कसा वेळ? कवितांसाठी खरं सांगायचं तर वेळ काढला जातो आपोआप. म्हणजे माझी ना अशी काही कविता सुचायची ही वेळ आहे असं काही ठरलेलं नाही आहे दिवसभरातलं. सो मला जेव्हा सुचतं तेव्हा मी लिहिते. आणि आता ना खरं सांगू का तर टेक्नॉलॉजीने इतकी मदत केली आपल्याला. पूर्वी असं असायचं की कंपल्सरी तुम्हाला कागद पेन बरोबर घेऊन जायला लागायचं की अरे चाहता आपल्याला सुचतंय पण टिपून ठेवायला काही नाही. अशी वेळ आता येत नाही. आपल्या प्रत्येकाचा हातात स्मार्टफोन असतो त्यामुळे एक छान कलर नोट नावाचं ॲप आहे ज्याच्यात मला काही सुचलं की मी पटकन टाईप करून ठेवते. आणि मग नंतर जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा परत मागे जाऊन ते रिराईट करून ठेवते. माझ्या ही माझी वही आहे सध्याची. हे बघा, मी आज पहिल्यांदा हे हस्तलिखित दाखवते आहे. पण मग असा जेव्हा निवांत वेळ मिळतो तेव्हा मी ते छान उतरवून काढते माझ्या अक्षरांमध्ये. एखादी पुढची कविता आत्ताच तू निवडून ठेव, कारण आता फोन घेतल्यानंतर मी पुन्हा एक कविता तुझ्याकडून ऐकणार आहे. नांदगावहून किरण बोलतात आपल्याशी. बोला किरण. हॅलो. हा किरण बोला. मॅडम, मला तुमचा आठवणीतला गर्दराने हा अल्बम आहे ना? हो, आठवांच्या गर्दराने. त्यामधलं मला एक गाणं ऐकवशन का? बापरे बापरे, मी नाही नाही मी गात नाही हो, मला खरंच गाता येत नाही. मी ते गाणं लिहिलं होतं आणि जे गाणं महालक्ष्मी अय्यरने गायलंय ते गाणं गायची माझ्यात खरंच म्हणजे मला भीतीच वाटते ते गाणं गायची. पण मी स्वप्नील बांदोडकरच्या अल्बमसाठी आणि ऋषिकेश कामेरकरच्या अल्बमसाठी हे गाणं लिहिलं होतं. आठवांच्या गर्दरानी पाखरू हे तुझे नावाचं. सो माझंही ते खूप आवडतं गाणं. पण मी तुला आधी जशी माझी फरमाईश खरं तर केली होती की एक छानशी कविता तू आमच्या महाराष्ट्रमंच्या प्रेक्षकांसाठी निश्चितच वाचशील. एक छोटीशी कविता ऐकवते. निळ्या शार आभाळात पंख पसरू न जावे. निळ्या शार आभाळात पंख पसरू न जावे आणि आभाळाच्या ओठी गाणे आपुले रुजावे. डोळे उघडून पाही एक चिमणेसे फुल. डोळे उघडून पाही एक चिमणेसे फुल अजूनही रेंगाळली काल रातीतली भूल. असे झिरपते काही वेड्या मनाच्या मनात. असे झिरपते काही वेड्या मनाच्या मनात एक हळवा हुंदका खोल जपला उरात. तुझ्या माझ्या पापण्यात यावे आभाळ भरून.
तुझ्या माझ्या पापण्यात यावे आभाळ भरून, निळ्या आभाळाचे गाणे जावे भिजून भिजून, निळ्या आभाळाचे गाणे जावे भिजून भिजून. खरं तर स्पृहा कविता किंवा काव्य वाचनाचा हा कार्यक्रमच खरं तर असा असतो की जसजशी रात्र बहरत जाते तसतसे खरं तर या कार्यक्रमाला रंगत येत जाते, त्यामुळे कविता या खूप जवळच्या असतात माझ्याही तुझ्याही, त्यामुळे असं वाटतं की थांबू नये. पण प्रेक्षकांचे फोन सुद्धा आपल्याला तितकेच महत्वाचे आहेत. आपल्याला एवल्याहून आपल्याशी आता शरद बोलतायत. बोला शरद, तुमचा काय प्रश्न आहे? हा मॅडम, मी एवल्याहून शरद डोमसे बोलतोय. हा बोला. हा मॅडम, स्पृहाताईंच्या बरोबर बोलण्याच्या अगोदर मला तुमचं थोडस कौतुक करायचं आहे, कारण तुम्ही अँकरिंग फार छान करतात, भरपूर वेळ देतात आणि बऱ्याच वेळा अँकरच जास्त बोलत असतो. तर हा स्पृहाताईंना प्रश्न विचारायचा आता. हॅलो स्पृहाताई, तुम्ही आतापर्यंत जी काम केलेली आहेत तुमचं हसणं फार छान आहे त्यामध्ये, आणि फार गोड काम करतात तुम्ही आणि समाजामध्ये त्यातून मेसेजही चांगला जातोय. मला असं विचारायचंय स्पृहाताई की आतापर्यंत तुम्ही जे काम केलेली आहेत त्यामध्ये तुमचा एखादा अविस्मरणीय असा क्षण की तुम्हाला तो सतत आयुष्यभर आठवणीत ठेवावा असा वाटेल असा क्षण, आणि आपल्या अँकर ताईंचंही नाव जरा सांगायला सांगा जर बरं वाटेल. निश्चितपणे. माझं नाव आहे रचना विचारे आणि आज खरं तर सेलिब्रिटी लाईव्हच्या निमित्ताने मला स्पृहा जोशीचा इंटरव्ह्यू घ्यायची ही संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने माझं कौतुकही ऐकायची संधी मिळाली. पुन्हा एकदा शरद तुमचे आभार. तुमच्यासारखेच खरं तर सुजाण प्रेक्षक असतात जे आमच्यावर इतका बारीक वॉच ठेवून असतात, त्यामुळे आम्ही आमचं काम अगदी परफेक्ट करू शकतो. पुन्हा एकदा धन्यवाद. त्यांनी विचारलं की असा एखादा अविस्मरणीय क्षण कामामध्ये आलेला, असे खरं तर खूप क्षण आहेत. मी खरंच इतकी भाग्यवान समजते स्वतःला की मी या क्षेत्रात आहे, कारण ना तुम्ही खूप लोकांच्या घरातले होऊन जाता आणि कळतही नाही तुम्हाला, इतकी नाती लोक तुमच्याशी तुमच्या नकळत जोडत असतात वेगवेगळ्या पद्धतीने. सध्या आम्ही एक डोंट वरी बी हॅपी नावाचं नाटक करतोय. उमेश कामत, मी मिहिर राजदा आम्ही आहोत त्याच्यात. मिहिरने ते नाटक लिहिलंय आणि अद्वैत दादरकरने ते दिग्दर्शित केलंय. हे नाटक एका फार महत्त्वाच्या विषयावरचं नाटक आहे की आत्ताच्या काळातली लाईफस्टाईल आणि आत्ताच्या काळातलं जे तुटलेपण येत चाललंय आणि वेळच देत नाही आपण खुश राहायला सुद्धा स्वतःला. एकमेकांना सोडून द्या, आपण स्वतःलाही तितका वेळ देत नाही, आपण नुसते पळत राहतो, आपल्याला माहीत नसतं की आपण नेमके कशाच्या मागे पळतो आहोत आणि या सगळ्यात एक कुतरोड होत राहते त्या घराची, तुमची स्वतःची, आणि हे सगळं कुठपर्यंत जाऊ शकतं ह्याचा एक अलार्मिंग सिग्नल देणारं हे नाटक आहे. सांगायची गोष्ट ही की आत्तापर्यंतचा प्रत्येक प्रयोग हा असा एकही प्रयोग गेलेला नाही जिथे किमान 4 ते 5 प्रेक्षक येऊन आम्हाला भेटत नाहीत आतमध्ये आणि सांगत नाहीत की हे आमच्या घरातलं नाटक आहे किंवा हेच आमच्या सोबत होतं. हे मी नाटक माझ्या मित्रमैत्रिणीच्या बाबतीत हीच गोष्ट मी अनुभवली आहे किंवा हेच माझी स्वतःची गोष्ट आहे. मी सगळ्यात जास्त इमोशनल एकदा झाले ती म्हणजे एक कपल आलं आम्हाला भेटायला मागे आणि ते आम्हाला असं म्हणालं की जे तुम्ही तुमच्या नाटकात दाखवलंय त्याच पॉइंटला आम्ही येऊन ठेपलेलो होतो. आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला होता पण आम्हाला कोणीतरी सांगितलं की हे नाटक जाऊन बघा, का माहीत नाही पण आम्ही हे नाटक बघायला आलो आणि आम्ही आमच्या या निर्णयाचा फेरविचार करू. वा. त्यामुळे एक कलाकार म्हणून समजा तुम्ही केलेलं एक छोटंसं काम लोकांवरती अशा पद्धतीचा काही परिणाम करत असेल तर मला असं वाटतं की ती सगळ्यात सुंदर गोष्ट आहे आणि ती तुमचं काम लोकांपर्यंत झिरपत आहे याची एक छान पावती आहे. निश्चितपणे. खरं तर जसं तू म्हणालीस की खूप सारे प्रेक्षक येऊन या कामाची सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने खरं तर पोच पावती देत असतात, पण स्पृहाचे जसे किस्से आहेत तसे स्पृहावर केले जाणारे सुद्धा किस्से आहेत, ते सुद्धा जाणून घ्यायचे आहेत. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय अभिनेत्री स्पृहा जोशी सोबत. स्पृहा, मी पुन्हा एकदा तुझ्या अशी गप्पा मारणार आहे पण त्याआधी एक फोन घेऊया. मुंबईहून संजीवनी बोलतायत आपल्याशी. बोला संजीवनी. हा नमस्कार. नमस्कार. बोला. दोघींनाही हार्दिक तुम्हालाही गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. लेखन म्हणजे लेखिका आहेस, कविता करते, मला त्या खूप आवडतात.
आणि मला तुला एक विचारायचा आहे की आता हे जे आपलं जग आहे ते म्हणजे फार सोशल आणि टेकी झालं आहे, सो त्याच्यामुळे आपण असतो त्याचा परिणाम आपल्या भाषेवर बोली भाषेवर होतो, तर तू असा काय सामाजिक संदेश देशील आम्हा सगळ्यांना की जेणेकरून म्हणजे आम्ही त्याचा वापरही करू पण त्याचबरोबर आपल्या भाषेला जो मान मिळायला हवा सम्मान मिळायला हवा आणि ती आपल्या दैनंदिन वापरात आणू, तुझ्या म्हणजे तुझ्याकडून तू काय देशील आम्हाला त्या बाबतीत? वा मला खरं तर मी पुन्हा तेच मी जे मगाशी म्हटलं की संदेश देण्यात की मी कोणी मोठी नाही आहे, पण मी एक शेअर नक्की करू शकते. तू खूप खूप छान प्रश्न विचारलायस. या सगळ्या डायलेमामधनं आम्ही सगळे कलाकार जातो आहे की एस्पेशली मराठी गाणी मराठी कविता ह्या लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्याची पुन्हा एकदा आपल्याला सवय लागणं की हे काहीतरी छान आहे, या पद्धतीने आपण आपल्या सगळ्या गोष्टींकडे बघणं. म्हणजे मी मराठी चित्रपट मी बघतच नाही, मराठी फिल्म्स तर मी बघत, मी फक्त हिंदी आणि इंग्लिश फिल्म्स बघतो, तर त्याही बघा, त्याही छानच असतात, पण त्याचबरोबरीने आपल्या फिल्म्सही बघा, आपली आपल्याकडे होणारी खूप सुंदर सुंदर नवी गाणी ऐका. संगीतकार आमच्यासारखे गीतकार कवी कवयित्री लेखक लेखिका यांना सगळ्यांना त्या सपोर्टची आणि त्या ॲक्टिव्ह सपोर्टची खूप गरज आहे. म्हणजे आज खरंच मी मनापासून हे सांगते की आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्येच 2 कोटी मराठी माणसं आहेत, पण मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती जी निघते ती 1000 पुस्तकांची निघते, कधी कधी त्याहूनही कमी 500 पुस्तकांची निघते आणि तीही संपायला वर्ष वर्ष जावं लागतं. तर असं व्हायची काहीच गरज नाही आहे खरं तर. सो जो प्रश्न संजीवनी तुम्ही विचारलात त्याचं उत्तर हेच आहे की जास्तीत जास्त मराठी चित्रपट मराठी नाटकं मराठी गाणी मराठी आल्बम्स विकत घेणं एक इंटरनेटवरती अवेलेबल आहे म्हणून आपण सगळे डाउनलोडचा खूप सोपा पर्याय आता वापरायला लागलो आहेत, त्याचा इंडस्ट्रीवरती खूप चुकीचा परिणाम होतो आहे, आमच्या सगळ्यांच्या मोरालवरती खूप चुकीचा परिणाम होतो आहे. सो आपण सगळे मिळून यासाठी फाईट करूया आणि पुन्हा एकदा एक छान चांगले दिवस आपण या सगळ्याला आणूया निश्चितपणे. आणि मला वाटतं की ते आता येऊ लागले परिस्थिती खूप छान आहे, खूप उत्साह वाढवणारी आहे, पण त्याला आणखीन छान पुशची गरज आहे. निश्चितपणे त्या पुशची खूप जास्त गरज असते. जसं मी मगाशी स्पृहा ब्रेकवर जाण्याआधी तुला म्हटलं होतं की स्पृहाचे जसे किस्से आहेत तसे स्पृहावर केले जाणारे सुद्धा काही किस्से आहेत, मला वाटतं की ते तर मी ऐकलेच पाहिजेत. स्पृहावर केले जाणाऱ्या किस्सेपेक्षा स्पृहा बरोबर घडलेला एक किस्सा मी सांगते. खूप गमतीशीर अनुभव येतात कधी कधी, म्हणजे काय रिॲक्ट व्हायचं काहीच कळत नाही. माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि मी गेले होते तिथे, तर ऑब्व्हियसली असं होतं की लोक येतात फोटो काढतात, आम्हाला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे काढू का विचारतात, आणि मी काढते फोटो त्यांच्याबरोबर. पण त्या दिवशी एक बाई आल्या, त्यांच्या हातात एक 6-1 महिन्याचं बाळ होतं आणि त्या मला असं म्हणायला लागल्या की तुम्ही याला हातात घेऊन फोटो काढा. तर मी म्हटलं की अहो मी हातात नाही घेत त्याला, तुम्ही या फोटोमध्ये तुम्ही त्याला घेऊन उभ्या राहा. त्या मला असं म्हणल्या की नाही हा तुमचा खूप मोठा फॅन आहे. की चाट पडले की तो 6 महिन्याचा आहे आणि त्याला तुम्हालाही ओळखता येत नाही खरं तर, तो माझा फॅन नाही असू शकत आत्ता. तर असं एक आणि तिथे अशा वेळेला गंमत काय होते की या सगळ्या प्रसंगांमध्ये चुकून आपले मित्रमैत्रिणी किंवा आपले घरचे हे समजा तिथे आसपास असतील तर त्यांनाही इतकी एक खाद्य मोठं मिळालेलं असतं आपल्याला चिडवायला. तर त्याच्यानंतर मला सगळे माझे मित्रमैत्रिणी म्हणायला लागले पूर्ण लग्न पार पडेपर्यंत की नाही तुझा इथे खूप मोठा फॅन आहे, तुझा इथे खूप मोठा फॅन आणि आमचा काही तू त्याच्याबरोबरच खेळ कदाचित बहुतेक. स्पृहा खरं तर खूप गमतीशीर आहे, मला हसू खरं तर कंट्रोल होत नाही आहे, पण आपल्याला फोन घ्यायचा आहे. कोल्हापूरहून विणा बोलतात आपल्याशी, बोला विणा. हॅलो. हा बोला. स्पृहाने एका कार्यक्रमात एक कविता म्हटलेली होती. हा बोला विणाताई. स्पृहाने एका कार्यक्रमात एक कविता म्हटलेली होती माझ्या मुलीसारखी आहे. थँक्यू. माझ्या मुलीसारखी आहे म्हणून मी तिला स्पृहा म्हणते. तर एका कार्यक्रमात कविता म्हटली होती सगळे रंग उडून गेले उरला फक्त श्रीरंग, ही कविता मला तिच्याकडनं ऐकायची आहे. ओ विणाताई मला ती कविता पाठ नाहीये, आय एम सो सॉरी, मला
मला खूप आवडलं असतं ती कविता ऐकवायला, कारण ती खूप छान कविता आहे आणि एक नक्की किती लोपामुद्रामध्ये आहे, त्यामुळे निळा नावाची ती कविता आहे, तर प्लीज तुम्ही ती वाचा कविता असं मी तुम्हाला सांगेन. कारण आत्ता मला ती आत्ता इतक्या पटकन ना ती आठवत नाही, आपण इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती बोलतो आहोत तर सडनली मला ती एकदम आठवत नाही. आय एम व्हेरी सॉरी. तू आता पाहिलं जसं प्रेक्षकांच्या काही स्पेशल खरं तर डिमांड असतात, पण असे काही प्रेक्षक तुला भेटले असतील जे खूप चांगल्या पद्धतीने खरं तर ट्रीट करतात एखाद्या कलाकाराला, एखाद्या स्टारला खूप आपुलकीने येऊन वगैरे बोलतात, पण काही प्रेक्षक त्रास सुद्धा देतात, असा कुठला त्रास देणारा प्रेक्षक आठवणीत आहे? काय होतं, प्रेक्षक रसिक आणि गर्दी हा फरक असतो. कारण एखाद्या ठिकाणी दर्दी प्रेक्षक असतात, त्यांचं तुमच्याशी बोलण्यातनंच तुम्हाला कळतं की येस, यांना माहिती आहे आपल्याबद्दल, यांनी आपलं काम पाहिलं आहे आणि ते जे बोलत आहेत. आता मगाशी आपल्याला एक फोन आला ज्याच्यात ते मला किती आपुलकीने त्यांनी मला सांगितलं की तुम्ही चांगलं काम घ्या, तुम्ही चूजी राहा कामाबद्दल, हे सांगण्याची एक पद्धत होती त्यांची, खूप छान होती, जी मला खूप आवडली. किंवा ही आपुलकी त्यांना माझ्याबद्दल दाखवावीशी वाटते हे मला खूप खूप आवडलं. पण असं काहीतरी होतं ना, काय माहिती, आपण सगळेजण खूप इम्पेशंट झालोय. आता हा काळाचा परिणाम आहे का काय मला माहिती नाही, पण आपल्याला सगळ्यांना ना सगळं पटकन हवं असतं. अनेकदा नाटकानंतर किंवा मी फ्रँकली सांगते, आम्ही कधीच असं म्हणत नाही की आम्ही फोटो काढणार नाही, पण कधी कधी काही गोष्टी अशा असतात की त्यावेळेला त्या कलाकाराची इतर काही गोष्टींमुळे मानसिकता नसते. अगदी खरं, तो कुठल्या परिस्थितीत ना आलाय, काय नेमकं त्या दिवसात त्याच्यासोबत काय काय घडलंय, कशा कशाशी तो फाईट करून आलाय, हे परफॉर्मन्समधनं आम्ही कधीच दिसू देत नाही. आमची अपेक्षा फक्त इतकीच असते की समजा खूप प्रवास झालेला असेल, आम्ही सुद्धा माणसंच आहोत, त्यामुळे आम्हीही थकतो, आम्हालाही कधीतरी दमायला होतं, आणि त्यावेळेला आमची फक्त इतकीच अपेक्षा असते की थोडीशी सहानुभूती आणि थोडीशी समजूत ही प्रेक्षकांनीही दाखवावी. बरोबर, जी बहुतांश वेळेला लोक दाखवतात, पण कधी कधी म्हणजे नियमांना अपवाद असतातच शेवटी, किती नाही म्हटलं तरी. तू आता खरं तर दोनदा, आणि आणखीन एक असं झालंय की सेल्फीचं जे एक आता सध्या आहे ना, बऱ्याचदा मला असं होतं की कार्यक्रमाचा म्हणून एक अनुभव खूप सुंदर असतो, पण त्या कार्यक्रमाचा अनुभव डोक्यात ठेवून जाण्यापेक्षा बऱ्याचदा लोकांना त्याच वेळेला फोटो काढायचा असतो किंवा सेल्फी काढायची असते, पण तो अनुभव कदाचित तुमच्या मनात राहिला तर आम्ही तुमच्यासोबत जास्त वेळ रेंगाळू. अगदी खरं, फोनमधला फोटो डिलीट होऊ शकतो, मनामधल्या आठवणी डिलीट होत नाहीत कधीच, त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की हा जो इम्पेशन्स आहे सगळ्यात आलेला, तो कुठेतरी याला कारणीभूत आहे. खरं तर स्पृहा तुझ्याशी बोलताना दोनदा एक शब्द मी ऐकला, तो म्हणजे फाईट. स्पृहा मुळात कशी आहे? खूप उलटी आहे. म्हणजे मला खूप वेळ लागतो स्वतःला तयार करायला या सगळ्या गोष्टींसाठी. मी म्हटलं ना की मी खूप प्रयत्न करून आता या इथपर्यंत किंवा अशी जी तुम्हाला स्पृहा दिसते तिथपर्यंत पोहोचले. मुळात मी एक अत्यंत पटकन कशानेही घाबरणारी, कोणाचंही म्हणणं पटकन पटणारी किंवा कोणालाही नाही म्हणता न येणारी अशी मुलगी आहे. सो एक स्ट्रॉंगनेस स्वतःमध्ये आणण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठीचा माझा माझ्याशी खूप झगडा चालू असतो. मला वाटतं की खरं तर आता ना वेळ खुणवायला लागलेली आहे, कार्यक्रम संपण्याची वेळ जवळ आलेली आहे, पण मी तुला असं सोडणार नाही आहे. अभिनेत्री म्हणून भावलेली स्पृहा आता लोकांना कवयित्री म्हणून सुद्धा खरं तर भावायला लागलेली आहे, आणि त्यामुळेच मला वाटतं की कार्यक्रमाची जी सांगत आहे ती तुझ्या एखाद्या छानशा कवितेने व्हावी. आत्ता सध्या छान सण चालू आहे, पण मला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टींना ना हल्ली ठराविक रंगांमध्ये आपण सगळ्या गोष्टींना ठराविक रंगांमध्ये विभागून टाकलंय, म्हणजे हा रंग म्हणजे हे, हा रंग म्हणजे हे. सो त्याच्यावरची ही रंग नावाची एक कविता ऐकवते आणि आपण आजचा कार्यक्रम थांबूया. डोळ्यात आणून उरला सुरला जीव, डोळ्यात आणून उरला सुरला जीव, निष्पाप आठवे ज्याचा त्याचा देव. भगव्याचे चाले वैर इथे हिरव्याशी, भगव्याचे चाले वैर इथे हिरव्याशी, का चोर सोडूनी संन्याशाला फाशी, का निळा धावतो दलितांच्या उद्धारा, अन देवाच्या डोळ्यास लागती धारा. जगण्यातून हरवे का षड्जाचा सूर, कोंदला सभोती का सरणाचा धूर, श्वासात वाहतो असा विषारी वारा, का तोंड दाबुनी वर बुक्यांचा मारा.
रडणार कसे डोळ्यातील सुकले पाणी, रडणार कसे डोळ्यातील सुकले पाणी, रंगांची बनली केवळ चलनी नाणी, रंगांचे सरले कसे मनांशी नाते, आणि रंगां मागून रक्त आताशा जाते, आणि रंगां मागून रक्त आताशा जाते. मला वाटतं की खरं तर अंजन आपण जे म्हणतो ना ते कुठेतरी कवितेच्या माध्यमातून सुद्धा खरं तर घालण्याचं काम तुझ्यासारखे कवी आणि कवयित्री करत असतात. कारण आपण पाहतोय की उत्सवाच्या काळात बऱ्याचशा गोष्टी जे सामाजिक भान आपण म्हणतो ते कुठेतरी हरवत चाललेलं पाहायला मिळतं, आणि अभिनेते अभिनेत्रींच्या माध्यमातून सुद्धा खरं तर ते जपण्याचा प्रयत्न केला जातो. कारण तुमचं जे आवाहन असतं ते समाजाला तितकंच आपलंसं वाटत असतं. त्यामुळे मला हेच तुला विचारायचंय की जाता जाताच महाराष्ट्रवनच्या प्रेक्षकांना काय सांगशील? काय सांगू, सगळे एका आनंदाच्या निमित्ताने आज एकत्र भेटलो. गणेशोत्सवाचा मौसम आहे आणि आपला लाडका बाप्पा तर काही दिवसच आपल्या बरोबर आहे, तर या सगळ्यामध्ये आनंदानेच राहूया. हे उत्सव आहेत ते आनंद व्यक्त करण्यासाठी आणि स्वतः आपण आनंदी होण्यासाठी निर्माण झालेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे कमीत कमी त्याचा लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने आणि मनापासून हे सगळं एन्जॉय करूया आणि छान डोंट वरी बी हॅपी. सुरुवात विचारली आणि एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्यास त्याबद्दल खरंच तुझे आभार. थँक्यू. आणि मी महाराष्ट्रवनचे मनापासून आभार मानते की आज त्यांनी मला इथं येऊन इतक्या छान पद्धतीने आणि महाराष्ट्रभरातल्या सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी दिली. थँक्यू रचना, थँक्यू सो मच. थँक्स स्पृहा. पुन्हा नक्कीच आपण भेटू तुझ्या आगामी प्रोजेक्टच्या निमित्ताने. सध्या मात्र इथेच थांबूया, पण आपल्याला मात्र उद्या पुन्हा भेटायचं नव्या सेलिब्रिटी सोबत. तुम्ही कुठेही जाऊ नका, सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.